कॉमन मॅन मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि श्रद्धा डान्स अँड म्युझिक अकॅडमी निर्मित रिलेशन ही शॉर्ट फिल्म प्रदर्शनास सज्ज झाली आहे. हल्लीच्या फास्ट लाईफस्टाईलमुळे मुलगा, वडील, आई, नाती, आजोबा, आजी या नात्यांमध्ये अस्थिरता होऊन नाती दुरावली जाऊ लागली. चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर प्रशांत गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली या अकॅडमीच्या लहान विद्यार्थ्यांनी दिग्दर्शनापासून ते कॉस्ट्युम मेकअपपर्यंतची भूमिका अगदी सहजतेने पार पाडली. आम्हालाही फक्त अकॅडमी सुरू न ठेवता चळवळ उभी करायची आहे असं मत डॉक्टर प्रशांत गेडाम यांनी व्यक्त केलं. कॉमन मॅन मूवीच्या वतीने आम्ही एक सोशल मुवमेंटच चालू केलेली आहे की सिनेमा क्षेत्रामध्ये पण एक चांगलं करिअर करता येऊ शकतं आणि जर त्याचा वे व्यवस्थित असेल तर एक छानपैकी करिअर इथंही चांगलं होऊ शकतं. एका एडिटरला AC मध्ये बसून 1 लाख रुपये महिना पगार मिळू शकतो. एक कॉस्ट्युम डिझायनर महिन्याला 10,000 आरामशीर कमवू शकते. एक मेकअप आर्टिस्टसुद्धा 10 ते 12,000 आरामशीर कमवू शकतो आणि ह्या परीने त्याला एक स्टेटसही मिळतं, एक नावही मिळतं. आणि हे सिद्ध करण्याच्या हेतूने आम्ही ही चळवळ सुरू केलेली आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून ही रिलेशन फिल्म आम्ही केलेली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या या छोट्याशा मुलांना घेऊन त्यांनी त्यांच्याच कल्पनेतनं साकार केलेली एक सुंदर फिल्म झालेली आहे. कल्चरल ऍक्टिव्हिटी करत असताना आपणही समाजाची काही देणी लागतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही रिलेशन ही लघुपटाची निर्मिती केली. निश्चितच यातून आम्ही समाजास, आजच्या पिढीस चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉमन मॅन मूवीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटरनॅशनल कल्चरल फाउंडेशन ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर प्रशांत गेडाम सर आणि मी स्वतः आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे एक विचार आम्ही पुढे समाजापुढे आणण्याकरता ह्या रिलेशन नावाच्या शॉर्ट फिल्मचं आम्ही काम करण्याचं ठरवलं. या फिल्ममध्ये एक माणसाच्या मनातले किंवा माणसामध्ये एक चांगल्या परिवर्तनाचा विचार समाजापुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या शॉर्ट फिल्मचं निर्माण करण्याचं ठरवलं. त्यामध्ये काम करण्यासाठी जी स्टोरी होती ती बालाजी सरांनी केलेली, आम्हाला ती अतिशय आवडली. खरं तर मी या नातीसाठी येथे आलो होतो. कथा ऐकली, मला ती भावली आणि मी त्याचा एक भागच बनलो. इथं नातीला म्हणून आणलं होतं तर त्यांनी मला एक आजोबाची भूमिका म्हणून त्यांनी दिली आणि ती मला फार भावली. त्यानंतर मला असं वाटलं की याच्यामध्ये त्यांनी ज्या मला त्या स्टोरी सांगितली संपूर्ण त्याला मला ती स्टोरी पण भावली. त्यामुळं मला असं वाटलं की आपण याच्यामध्ये भूमिका करावी. मी ती आजोबाची भूमिका त्यांच्याकडनं स्वीकारली. खरोखर की एक ती कन्सेप्ट चांगली होती की ज्या मुलाला मी आज आश्रमामधनं आणलं आणि सांभाळलं आणि त्यानंतर तो मुलगा परत मलाच आश्रमात टाकायला निघाला ती त्याची चूक त्याला जेव्हा लक्षात आली तर त्यावर त्याला मला खूप चांगलं वाटलं. मी या शॉर्ट फिल्ममध्ये नातीची भूमिका करत आहे. सुरुवातीला मी खूप नर्वस होते परंतु नंतर मी रोळले आणि माझ्याकडून खूप छान काम काढून घेतलं गेलं. फिल्ममध्ये एका मुलीचा रोल भेटला, छोट्या मुलीचा, आणि त्याच्यामध्ये मला खूप फ्रेश रोल भेटला आणि मला खूप चांगलं वाटलं त्याच्यामध्ये. पण स्टार्टिंगला जेव्हा मी केलं तेव्हा मला जरा नर्वसिंग झालं होतं, नर्वस फील झालं होतं काय करणार मी, कसं करणार. आणि माझ्या म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी मला सपोर्ट केलं ते करण्यास. ॲक्टिंगच्या क्लासमध्ये मला सगळं झालं होतं तर मी ते बघण्यासाठी की मला येते का नाही ते बघण्यासाठी मी ही सरांनी फिल्म काढली. आम्हाला कथा खूप आवडल्याने आम्ही सर्वांनी मिळून हे काम करायचं असं ठरवलं आणि दिग्दर्शनाची जबाबदारी आम्ही घेतली. सुरुवातीला खूप कठीण वाटलं पण आम्हाला गेडाम सरांचं मार्गदर्शन लाभल्याने आमच्यात खूप आत्मविश्वास आला. त्याच्यात असं खूप हे त्या रिलेशन फिल्ममधले की आजोबा त्या आजोबांना ना त्यांचे सून आणि त्यांचा पोरगा हकलतात, वृद्धाश्रममध्ये टाकतात हे ते बघून ते आम्हाला खूप हे झालं. म्हणून आम्ही ती जबाबदारी घेतली की हे डायरेक्ट आम्हीच करणार आता. आणि हे फिल्म डायरेक्ट करायचं हे फर्स्ट एक्सपिरियन्स होतं खरं तर. पण प्रशांत सरांनी आम्हाला खरंच खूप सपोर्ट केला त्याच्यासाठी आणि सगळ्यांनी खरंच खूप छान त्यासाठी आम्हाला खूप हेल्प केलं त्यांनी आणि कसं करायचं सगळं सांगितलं. आणि बालाजी सरांनी जेव्हा आमच्याकडे ते फिल्म सांगितली मला तरी तर मला खरंच खूप छान वाटलं होतं. मग कसं करणार हे माहीत नव्हतं तर ते झालं बरोबर सगळं. कॉस्ट्युम डिझाईन करतानाही आम्हाला अडचणी आल्या परंतु आम्ही यास पार करून काम केले. आणि सगळ्यांचे कॉस्ट्युम डिझायनिंग करायचं म्हणलं की जरासं गोंधळ हा उडतोच. खास करून जेव्हा मला बाबांचं करायचं होतं ना तेव्हा तर फारच मी
एकदमच गोंधळूनच गेलते. पण जेव्हा आम्ही शूटिंगवरती गेलो तेव्हा खूप मजा आली. आम्ही सरांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, आम्ही त्यांची उत्तरेही दिली. चळवळ उभी करत असताना लहान वयातच जर अशा टेक्निकल अनुभवाची साथ मिळाली तर भविष्यात चित्रपटासाठी तज्ज्ञ असे टेक्निशियन मिळतील यात शंकाच नाही. दिग्दर्शक डॉक्टर प्रशांत गेडाम आणि ज्ञानदेव शिंदे यांच्या या चळवळीत स्टार्स महाराष्ट्राचा सलाम. तू एवढाही काही मोठा झाला नाहीस, आजही मी तुझा बाबाच आहे. गेल्या 40 वर्षापासून ते या आश्रमाला मदत देत आले आहेत. प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्ष आमच्यात एक नातं निर्माण झालं आहे. श्रद्धा आहे, जिव्हाळा आहे आणि एकमेकांची ओढही आहे. मला वाटतं तुला यापेक्षा काही वेगळं सांगायची गरज नाही आहे.